बाप अजून मोठा होतो। हॉस्पिटलच्या प्रसूतीगृहाच्या बाहेर तो सतत एरझाऱ्या घालत होता। गेले 9 महिने तिने गर्भातून आपले अस्तित्व दाखवले होते। मुलगा का मुलगी यापेक्षा येणारे बाळ आणि बाळांची आई दोघांनाही जास्त त्रास नको अशी देवाकडे प्रार्थना करत होता। आतून टाहो ऐकवाला। काही वेळाने नर्सने संबंध कपड्यात गुंडळलेली एक सुंदर परी त्याच्या हातात सोपवली। दोघेही सुखरूपासून बाळाची प्रकृती व्यवस्थित आहे ऐकताच अश्रूंचा एक ओघळ गालावरून सरकत हातावर ठिबकला। तो बाप झाला होता एका लेकीचा। मुली लवकर मोठ्या होतात असं म्हणतात, पण ती त्याच्यासाठी लहानच होती। तो ऑफिसमधून आल्यावर दुडूदुडू चालत जेव्हा ती त्याच्याकडे धावत जायची तेव्हा आलेला सर्व थकवा कुठच्या कुठे पळून जायचा। तिचा अभ्यास घेतानाही आला कधी, पण तिच्या प्रगतीचा नेहमी अभिमान वाटत आला त्याला। एखाद्या भल्या मोठ्या मॉलमध्ये महागडा ड्रेस दिसला का तो तिला घेऊन देण्यासाठी अधिक बचत करायची। वर्षाला 1-2 शर्ट आणि पॅन्टचे जोड आलटून पलटून वापरायचे, पण तिचे कपाट कसं भरलेलं असावं म्हणून हा सारा आटापिटा। तिने कॉलेजमधले मित्रमैत्रिणींचे धमाल किस्से सांगावेत आणि त्याने ते फक्त ऐकावे। मग एक दिवस ती त्याच्याबद्दल बापाला सांगते, त्याला ती खुश राहावी इतकंच हवं असतं, आणि मग तो मनातून असा काही त्याला पारखतो की 25 वर्षापूर्वी नर्सने आपल्या हाती दिलेली गुंडस परी त्याच्या हातात सोपवायला तो तयार होतो। लग्नाची सर्व तयारी एकट्याने करायला पाहतो, कशातही कमी नसली पाहिजे, माझ्या लेकीचं लग्न आहे। हाच बाप मंगलाष्टक सुरू होताच कोपऱ्यात आसू टिपत असतो। वेळ पुढे सरकत असते आणि ती निघते सासरी जायला। एरवी स्वतःला सावरत कोपऱ्यात आसू टिपणारा बाप इतका हळवा होतो जसे ती लहानपणी तिचे खेळणे दुसऱ्याकडे दिले की रडायची, पण कन्यादानाचे पुण्यकर्म करून तो फार मोठा झालेला असतो, फार मोठा। लेखक हर्षद प्रमोद चिंचवळकर।